नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विवाहित महिलांसाठी खास वैभव लक्ष्मीचे व्रत आणि पूजन हे व्रत कसे करावे कोणत्या दिवशी करावे किती दिवस करावे याबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात आधी जाणून घ्या की हे व्रत केल्याने कोणते फायदे कोणते लाभ आपल्याला होतात तर जर घरामध्ये विवाहित महिला वैभव लक्ष्मीचे व्रत आणि पूजन करतील तर त्यांच्या घरातले सर्व चांगले होईल घराची प्रगती होईल कटकटी वादविवाद दूर होतील पैसा येईल धनधान्याची कमी होणार नाही आरोग्य लाभ होतील मानसिक शांतता मिळेल व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होईल मुलांची प्रगती होईल असे अनेको लाभ वैभव लक्ष्मीच्या व्रताने आणि वैभव लक्ष्मीच्या पूजनाने होतात आता हे कसं करावं तर आधी जाणून घ्या वैभव लक्ष्मीचे व्रत हे फक्त विवाहित महिलांनी करायचे आणि फक्त शुक्रवारच्या दिवशी करायचे कारण वैभव लक्ष्मीचा वार हा शुक्रवार असतो तर शुक्रवारी विवाहित महिलांनी उपवास करावा हा उपवास तुम्ही फळं खाऊन करू शकतात मिठाच्या तिखट खायचे नाही तुम्ही फळं खा ज्यूस प्या असं तुम्ही हा उपवास करायचा आहे आता किती शुक्रवार करायचे तर तुम्ही सात शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार किंवा एक्कावन्न शुक्रवार असे हे व्रत करू शकतात मध्ये कोणत्या शुक्रवारी काही अडचण काही समस्या काही सुतक आलं तर तो शुक्रवारी फक्त उपवास करायचा पूजन नाही करायचं आणि तो मोजायचा सुद्धा नाही ज्या दिवशी आपले पूजन होईल तोच शुक्रवार आपल्याला मोजायचा असतो आता शुक्रवारी जर व्रत आपण केलेले आहे तर शुक्रवारी पूजा करावी संध्याकाळच्या वेळेस आपल्या देवघरा शेजारी किंवा देवघराच्या समोर पाट मांडावा त्याच्यासमोर रांगोळी काढावी पाटावर हिरवा लाल केशरी रंगाचा कापड टाकावा सफेद रंगाचा कापड टाकू नये त्यानंतर तिथे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा किंवा मूर्ती ठेवावी मूर्तीला फुलहार लावावेत त्यानंतर एखादी फळ लक्ष्मी मातेसमोर ठेवावे अगरबत्ती दिवा लावावा त्यानंतर लक्ष्मी मातेचे पूजन करावे आणि मार्केटमध्ये म्हणजे पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा पुस्तकालयामध्ये जिथे पुस्तकं मिळतात पोथ्या मिळतात तिथून वैभवलक्ष्मीची कथेची पोथी आणायची आहे जी दोन चार पाच रुपयाला मिळते वैभवलक्ष्मीच्या कथेची पोथी आणि मग सगळे पूजन झाल्यानंतर वैभवलक्ष्मीची कथा त्या पोथीत दिलेली आहे ती कथा तुम्हाला वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतर तुमचा जोही संध्याकाळी स्वयंपाक झाला असेल त्याचा नैवेद्य मातेला दाखवायचा आणि तोच नैवेद्य खाऊन आपण उपवास सोडायचा आहे असं दर शुक्रवारी करायचं तुम्ही दर शुक्रवारी समजा तुम्ही सात शुक्रवार उपवास करायचं हे व्रत करायचं ठरवलं आहे तर सातव्या शुक्रवारी तुम्ही उद्यापन करायचं उद्यापन म्हणजेच आपण दर शुक्रवारी जसे पूजन करतो जशी मांडणी करतो तसं सगळं सारखं करायचं फक्त या दिवशी सात अकरा किंवा एकवीस महिलांना आपण घरी बोलवायचं विवाहित महिलांना सात अकरा जमत नसतील तर एक महिला किमान एक महिलेला तरी घरी बोलवायचं त्यानंतर त्या महिलेला ती वैभवलक्ष्मीची नवीन कोरी पोथी आणायची ती भेट स्वरूपात द्यायची एखादी फळ भेट स्वरूपात द्यायचं आणि गोड पदार्थ खायला द्यायचा खीर देऊ शकतात सफेद आपण मातेला सफेद रंग आवडतो म्हणून सफेद रंगाची मिठाई किंवा खीर करून प्रसाद स्वरूपात त्या महिलेला देऊ शकतात त्या महिलेचा आशीर्वाद घ्यायचा अशा रीतीने हे उद्यापन करायचं आहे तर नक्की विवाहित महिलांनी वैभवलक्ष्मीचे व्रत आणि पूजन अवश्य करावे आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद